माय नेहमीच वैष्णवी दिगंबर बारेकर अँड माय कॉलेज नेहमीच श्री साईनाथ कॉलेज ऑफ फार्मसी ऑफ नागपूर अँड आय एम फ्रॉम ॲट पोस्ट आंबोली तहसील चिमूर अँड डिस्ट चंद्रपूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नागपूर तर मी बिरसा मुंडा यांच्या जीवनचरित्रावर दोन शब्द सांगित आहे पाटलाचे सुपुत्री नावतीचे सावित्री सावित्रीबाई फुले तसेच शिवाजी महाराजांना घडवणारे जाऊ तसेच बिरसा मुंडा आणि शिक्षणाचे अधिकार देणारे महात्मा ज्योतिबा फुले यांना विनम्र विनम्र अभिवादन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते बिरसा मुंडा यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी कर्मी व सुगामा या आदिवासी दाम्पत्याच्या पोटी झाला तसेच त्यांचे जन्मगाव उल्हयातू हे रांजेजवळ आहे त्यांचे आईवडील शेतकरी होते तसेच घरची जी परिस्थिती होती ती खूपच हालाकीची होती आणि त्यांची परिस्थिती ती हालाखीची असल्यामुळे त्यांना आपले जे पूर्ण जे शिक्षण आहे ते मामाकडे घ्यावे लागले होते त्यांचे पूर्ण शिक्षण प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मिशनरी या कॉलेजमध्ये झाले तसेच शिक्षणाबरोबरच त्यांना साहित्य कला आणि क्रीडामध्ये सुद्धा खूप खूप म्हणजे त्यांना आवड होती तो काळ खूप पारतंत्र्याचा होता संपूर्ण भारत देशाला इंग्रज लोकांनी स्वतःच्या हातामध्ये करून घेतलेले होते तसेच जे लोक म्हणजे आदिवासी लोक जे जंगलात राहणारे ते सुद्धा त्यांच्या हातातूनमध्ये सुटलेले नव्हते इंग्रजांनी वन कायदा करून आदिवासी लोकांच्या जमिनीवर स्वतः हक्क बजावून घेतलेले होते त्यामुळे आदिवासी लोकांच्या मनात इंग्रजाविरुद्ध एक असंतोष निर्माण झालेला होता सन पंधराशे अठ्ठ्याण्णवमध्ये बिर बिहारमध्ये खूप दुष्काळ पडला होता त्या दुष्काळमध्ये खूप लोक मरण पावले होते तशातच तस ब्रिटिश लोकांनी जमीनदार व जहागीरदाऱ्या लोकांवर खूप कर लादलेला होता त्यामुळे बिरसांनी त्यांच्यावर खूप प्रयत्न केले आदिवासी लोकांसाठी आणि तशातच बिरसा मुंडा यांना दोन वर्षे दोन वर्ष कारागृहाची शिक्षा ठोसावली त्यांना हजारीबाग तरुंगात डाबण्यात आले त्याच तरुंगात बिरसांनी इंग्रजी सत्ता मूळसकट उकळून टाकण्याचा प्रयत्न केला आदिवासीच्या आर्थिक सामाजिक स्वातंत्र्यासाठी इंग्रजाविरुद्ध उलगुलान पुकारला अठराशे सत्त्याण्णव नंतर बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी आपल्या पारंपरिक शस्त्राद्वारे अनेक लढाया केल्या तसेच ब्रिटिशांच्या आधुनिक शस्त्रापुढे व मोठ्या सैन्यबळामुळे आदिवासी क्रांतिकाराचा टिकाव लागू शकलेला नाही अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये एका नदीकाठी झालेल्या लढाईत सुमारे चारशे लोक चारशे तिथे आदिवासी क्रांतिकारक शहीद झाले आपल्या पंचा पंचवीसव्या वर्षाच्या आयुष्यात बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या शोषणाचे मूळ पारकीय शासकीय व्यवस्थेत आहे हे ओळखून घेतले तसेच बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाला संघटित केले ब्रिटिश सत्तेविरुद्ध वेळोवेळी त्यांनी लढे पुकारले त्याचबरोबर आदिवासीचे आर्थिक शोषण करणाऱ्या जमीनदार व जागेदार यांना विरोधात बंडई फुकारले त्यामुळे आजही आदिवासी समाज बिरसा मुंडा यांना एक आपला नेता मानतो त्यांच्या या कार्यक्रमामुळे स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात त्यांचे महत्त्वाचे मूल्यवान स्थान आहे